सडेतोड बातम्या, रोखठोक विश्लेषण आणि घडलेल्या घटनांबरोबरच बातमी मागची बातमी देणारे प्रभावी प्रसार माध्यम म्हणजे संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। महाराष्ट्रीयन बेंदूर हा अवघ्या राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण। आधुनिकतेच्या अट्टहासापायी जरी आता बळीराजाचे बेंदूर या सणाकडे दुर्लक्ष होत असले, तरीही खटाव तालुक्यातील वांजोळे येथे मात्र तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांची यथायोग्य अशी पूजा सवंत मिरवणुकीसह केलेली दरवर्षी पाहायला मिळते। पाहूयात पारंपरिक पद्धतीने बेंदूर हा सण कसा साजरा केला जातो याविषयी आमचे प्रतिनिधी विलास आपटे यांनी घेतलेला विशेष आढावा। आपल्या सर्वांचा आवडता शेतकरी बांधव ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे बेंदूर। महाराष्ट्रात या सणाला काही वेगळंच महत्व आहे, त्यामुळे या सणाला महाराष्ट्रीय बेंदूर असंही म्हटलं जातं। महाराष्ट्रातीलच काही अन्य जिल्ह्यांमध्ये या सणाला पोळा म्हणूनही ओळखलं जातं। या दिवशी गाय बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी करून शिंगांना छान रंग देऊन त्यांच्या अंगावर झूल चढवली जाते। बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात, त्यांना नवीन बेसण आणि कंडा घातला जातो। बैलांची मनोभावे पूजा केली जाते, यानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो। या सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला झुंपत नाही। रोज शेतात कष्ट करणाऱ्या बैलांची या दिवशी शेतकरी बांधव सेवा करतो। बैलांची खांदे मळणी केली जाते। आता विशेष करून लहान मुलांचा या सणातील सर्वात आवडता क्षण म्हणजे बैलांची मिरवणूक। बैलांची पूजा झाल्यानंतर त्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते। रोज दिवस रात्र शेतात राबणाऱ्या जनावरांना विश्रांती मिळण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो। संजय निकम, साधुनाना मगर तसेच अन्य ज्येष्ठ नागरिक यांनी कुटुंबातील तसेच गावातील तरुण शेतकरी यांनाही पारंपरिक शेतीचे महत्त्व पटवून देत शेतीसाठी बैलांचा वापर करण्याचे धडे दिले आहेत। यामुळे या गावात अद्यापही बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज तसेच शेतकऱ्यांनी बैलांना दिलेली सर्जा राजाची साथ ग्रामस्थांच्या कानावर पडते। बेंदूर सणानिमित्त सकाळपासूनच वांजोळी गावात बैलांची सेवा करण्याची लगबग सुरू होते। बैलांची यथायोग्य पूजा केल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान सनई चौघड्यांच्या वाद्यात आबालवृद्ध पुरुष स्त्रिया यांनी ग्रामपंचायतीच्या समोरील चौकात या पशुधनाची पूजा केली। या पारंपरिक सोहळ्यामुळे नवीन पिढीला एक आदर्श घालून देण्याचे काम या ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे, त्यामुळे भविष्यात या गावात बेंदूर सणाची परंपरा नेहमीच जोपासली जाईल यात शंका नाही। ग्रामस्थ मंडळ आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व मंडळी, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनावरांचा किंवा उत्साहाचा हा सण असतो आणि यामध्ये वांजोळीचा बेंदूर हा बरेच वर्ष चांगल्या पद्धतीने चाललेला होता, परंतु सध्या या यांत्रिक युगामध्ये ट्रॅक्टर जीसीबी अशी वाहनं आल्यामुळं जनावरांची संख्या कमी व्हायला लागली। अशा पद्धतीचंसुद्धा आपल्या गावचे संजय निकम आणि त्यांच्या सर्व ग्रुप, त्या ग्रुपनं छोट्याशा का प्रमाणात हा सण साजरा केलेला आहे। यापुढेही आपणाला पुढच्या आयुष्यामध्ये किंवा बाग्यामध्ये आपणाला शेवटी बैलाची शेती केल्याशिवाय आपल्याला परवडणार नाही। तूर्त सध्या यांत्रिक युगामुळे माणूस शेतकरी हा आयदा बनलेला आहे आणि अशा वेळेला आपण भविष्य काळात आपल्याला बैलांचीच जरुरी आहे, तरी सर्व लोकांनी याची नोंद घ्यायची आहे। तसेच या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला गोपूरकर मंडळी यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे, असंच पुढच्याही काळात आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती माझी आहे की या पुढील काळात
सगळ्यांनी आपण जुनी पारंपरिक बैलाची शेती करावी अशी माझी नम्र विनंती आहे. असा हा आमच्या ह्या बेंद्राचा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वाढत जावो ही आमच्या बोलाई देवीच्या मातेच्या समोर विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आपल्या सभोवताली घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, समस्या आमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता. आम्ही आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू.